16 जून 2023 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक या पदासाठी जे नॉन पेसाचे जिल्हे आहेत या नॉन पेसाच्या जिल्ह्यातील परीक्षा चालू होणार आहे. त्याचं वेळापत्रक सुद्धा IBPS ने प्रसिद्ध केलेलं आहे. परंतु अनेक महाराष्ट्रातील मुलांना हा प्रश्न पडलेला आहे की सर, मी वाशिम जिल्ह्यात फॉर्म भरला किंवा मी जालना जिल्ह्यात फॉर्म भरला किंवा मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फॉर्म भरला, तर या ठिकाणी मी फॉर्म भरत असताना नेमके त्या त्या जिल्ह्यामध्ये किती किती फॉर्म आले सर, याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुम्ही भरलेल्या जिल्ह्यामध्ये नेमके किती फॉर्म आलेले आहेत आणि तुमची किती विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे, याविषयी या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण अशी माहिती देणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. चला, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराशी वाडील या युट्यूब चॅनलवरती. तर बघूया नेमके कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत. बघा, पहिला जो जिल्हा आहे आपला अहमदनगर. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3414 ग्रामसेवक पदासाठी फॉर्म आलेले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 2933, अमरावती जिल्ह्यामध्ये 3701, बीड जिल्ह्यामध्ये 8868, भंडारा जिल्ह्यामध्ये 5443, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3929, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 7113, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2233, धुळे जिल्ह्यामध्ये 384, गडचिरोलीमध्ये 1698, जालना जिल्ह्यामध्ये 9420, जळगाव जिल्ह्यामध्ये 11837, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6632, लातूर जिल्ह्यामध्ये 945 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबत बघा, नागपूरमध्ये 2023, नांदेडमध्ये 7289, नंदुरबारमध्ये 113 या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 11728, पालघर जिल्ह्यामध्ये 2587, परभणी जिल्हा 3890, पुण्यामध्ये 4575, यवतमाळमध्ये सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत 32306. तुम्ही बघू शकता रायगडमध्ये 6600, त्यासोबत रत्नागिरीमध्ये सुद्धा 41145. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर रत्नागिरी आणि यवतमाळमध्ये जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला मिळेल. रत्नागिरी नंबर 1 फॉर्म या ठिकाणी सर्वात जास्त आलेले आहेत 41145, सांगली 4587, सातारा 13550, सिंधुदुर्ग 4276, सोलापूरमध्ये 10204, वर्धामध्ये 4697 आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 1613. तुम्ही बघू शकता सर्वात जास्त जर कॉम्पिटिशन जर या ठिकाणी बघितली तुम्ही तर रत्नागिरी जिल्हा आणि नंबर 2 म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आलेले आहेत. रत्नागिरीला नंबर 1 फॉर्म आले सर्वात जास्त, त्यासोबत यवतमाळला सुद्धा या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत. बघा, तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक झालेलं आहे. हे जे 13 जिल्हे सोडून म्हणजे नॉन पेसाचे जिल्हे जेवढे येतात तेवढ्या जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार आहे याची मात्र तुम्ही सर्वांनी नोंद घ्या. आणि पेसा जी आहे, अनेक मुलं आता खाली कमेंट करून विचारतील की सर, पेसाचे जिल्हे आहेत 13, त्यांची एक्झाम कधी होणार आहे. त्यांची एक्झाम फार तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांचा हा निकाल मार्गी लागणार आहे. लवकरच उर्वरित याही जिल्ह्यांची परीक्षा लवकरच ग्रामसेवक आरोग्य सेवक आरोग्य सेविका परिचारिकाची होणार आहे. तर बघा, 16 तारीख लक्षात ठेवा, 16 तारीख ते 21 जून पर्यंत ही परीक्षा होणार आहे. आपलं डेली लेक्चर या स्पर्धा परीक्षेसाठी 9 ते 10 या वेळेमध्ये चालू असतं सायंकाळी यूट्यूबला, ज्याची लिंक आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे. या सर्व पदांसाठी आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक परिचारिका या सर्व पदांची एकत्रित तयारी आपण 9 ते 10 या वेळेमध्ये डेली करणार आहोत. तेही 22 जून पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. त्याही सिरीजचा सर्वांनी फायदा घ्या. त्यासोबत बघा, अनेक महत्वपूर्ण TCS IBPS नुसार बॅचेस आणि टेस्ट सिरीज या पदासाठी मी घेऊन आलेलो आहे. आरोग्य सेवक जी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी तांत्रिक एक्झाम असते, तांत्रिक प्रश्न असतात बघा 40 प्रश्न, या 40 प्रश्नांच्या पुरुषांचा सिलेबस अलग आहे, महिलांचा सिलेबस अलग आहे. याच्यासाठी फक्त आणि फक्त 149 रुपयामध्ये ऍप्लिकेशन देऊन आपलं विश्व मराठी याच्यावरती या दोन्ही तांत्रिकच्या मी या ठिकाणी बॅच घेऊन आलेलो आहे. तुम्ही ही बॅच घेऊ शकता. त्यासोबत बघा, जो पुरुषाचा आणि जो महिलांचा सिलेबस आहे तोच दिलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जंतू संसर्ग, प्रथमोपचार हा महिलांचा सिलेबस आहे. त्यासोबत पुरुषांचा सिलेबस आहे अनुवंशिकता व उत्क्रांती भाग, आपत्ती व्यवस्थापन, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे IBPS चा, तोच सिलेबसची लेक्चर त्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबत बघा, आदरणीय पांडुरंग कदम सरांची ज्यांचं संपूर्ण ऍग्रीवरती कमांड आहे, कृषी क्षेत्रातले आपण त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना हिरो म्हणतो, असे त्यांची बॅच 499 मध्ये पांडुरंग कदम सरांची तुम्ही टेक्निकलची घेऊ शकता. याच्यामधून ग्रामसेवकसाठी तुमचे 40 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यासोबत बघा,
तुम्ही मराठीची सुद्धा बॅच घेऊ शकता. बघा हे तांत्रिकचा जेवढा सिलेबस दिलेला आहे, कृषीमूल तत्वे, कृषी विषयक ज्ञान, पंचायत राज, हे सर्व त्याच्यामध्ये आहे. आणि अतिशय महत्वाचं बघा म्हणजे 50 रुपयाची ही टेस्ट सिरीज आहे, ग्रामसेवकसाठी आणि आरोग्य सेवकसाठी. ही सुद्धा तुम्ही नक्की त्या ठिकाणी जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला विथ सोल्युशन दिलेलं आहे, बघा हे तुम्ही बघू शकता. नंतर बॅच या ठिकाणी टेस्ट सिरीज खरेदी करा. IBPS TCS नुसार मराठी, GK आणि GS सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी परत पुढची बॅच म्हणजे बघा जिल्हा न्यायालय या उच्च न्यायालय लिपिक पदासाठी इंग्लिश विषयामधली बॅच आहे. परिपूर्ण लेक्चर इंग्रजी लँग्वेजमध्ये आहे, तर ही बॅच तुम्ही 999 मध्ये घेऊ शकता. हे सगळं तुम्ही बघू शकता. ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की नेमकं मी सर या जिल्ह्यात फॉर्म भरला, मग या जिल्ह्यात फॉर्म भरत असताना माझी किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळावं, यासाठी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.